सकाळपासून माध्यमांमध्ये निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील आणि अजित पवारांना मोठा धोका मिळाला, धक्का बसला आहे अशा आशयाच्या बातम्या ज्या होत्या त्या माध्यमांमध्ये येत होत्या. परंतु नंतर अजित पवारांनी जे आहे ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची जी आहे ती भेट घेतली. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी एक सूचक वक्तव्य केलं, सब असं सांगितलं की निलेश लंके किंवा इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांना शरद पवार गटामध्ये येण्याची इच्छा आहे. आपण जर बघितलं तर ज्यावेळेस अहमदनगरमध्ये महानाट्य झालं होतं अमोल कोल्हे यांचं, त्यावेळेस सुद्धा त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की निलेश लंके यांनी हातात तुतारी घेऊन जे आहे ते नगरची लोकसभा लढवावी आणि तशाच अशाचं विधान जे आहे ते अमोल कोल्हे यांनी जे आहे ते आज केलेलं आहे. अमोल कोल्हे यांनी अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर खरं तर आज त्यांचा निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होणार होता, परंतु पत्रकारांनी जेव्हा खुद्द शरद पवारांना या संदर्भात विचारलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की या चर्चेमध्ये काही तथ्य नाहीये, निलेश लंके आणि माझं कुठल्याही प्रकारचं जे आहे ते संभाषण यावरती झालेलं नाहीये, माध्यमांनी जे आहे त्या या संदर्भात जे आहे त्या वावड्या उठवलेल्या आहेत. आणि त्यानंतर स्वतः निलेश लंके यांनी सुद्धा या प्रकरणावरती खुलासा दिलेला आहे. अहमदनगरमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या ज्या चर्चा होत्या या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे. निलेश लंके यावेळेस बोलताना असं म्हणाले की मी अजित पवार गटांसोबत आहे, अजित दादांना सोडून मी शरद पवारांसोबत जाणार नाही. परंतु हे बोलत असताना निलेश लंकेंनी एक महत्वाचं वक्तव्य केलं, ते म्हणजे माणूस हा नेहमी खेळाडू असला पाहिजे, स्पर्धा असो किंवा मग स्पर्धेची असली तरी स्पर्धेची तयारी ही त्यांनी केलेली पाहिजे, मी खेळ खेळणारा माणूस आहे असं सांगताना अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या आखाड्यातून शड्डू ठोकणारच असे देखील संकेत जे आहेत ते निलेश लंके यांनी आज दिलेले आहेत. दरम्यान शरद पवार गटातील पक्षप्रवेशावरती नेमकं निलेश लंके काय म्हणालेत आपण पाहूयात. मला मी बऱ्याच वेळा सांगितलं राजकारण क्षणाला बदलत असतं, मिनिटाला बदलत असतं, राजकारणातले पुढल्या गोष्टींची आता चर्चा करण्यात तथ्य नसतो, अर्थ नसतो, घडामोडी कशा बदलल्या जात माहीत नाही का. आता आपण तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे, माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी माणसं आहे. राजकारण माहीत नसतं आता काय होणार आहे, थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं मीडियासमोर. पण तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार व्यवस्थित नाही. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे, म्हणजे माझ्या सहकारी मित्रांची सुद्धा इच्छा आहे, पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही कुठला. पण तुम्ही मागच्या 1.5 वर्षापासून लोकसभेच्या याच्यासाठी तयारी करताय, त्यातच अमोल कोल्हे यांचं नाटक आपण केलं, आपण एक प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सुद्धा भाजपच्या याच्यात सगळी चर्चा आहे, तुम्ही काल अजितदादांच्या मिटिंगला सुद्धा उपस्थित नव्हतात, या सगळ्या याच्यावर काय नेमका अर्थ काढायचा आणि कशा स्वरूपाचं हे असणार आहे. मला मी एक असं कार्यकर्ता आहे की मला एक लोकसंपर्क वाढवणं तुम्हाला छंद आहे आणि मित्रपरिवार जपण्याचा छंद आहे आणि निमित्ताने माझ्या जिल्ह्यात बऱ्याच कार्यक्रमाला यायला त्याला भेट होत असते. याचा अर्थ असं काही होऊ शकत नाही ना की मला निवडणूक लढवायची, मी आता काही जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा काही कार्यक्रमाला जात असतो, याचा अर्थ मला काही तिकडे निवडणूक लढवायची. तो एक माणसाला एक छंद असतो माणसं जपण्याचा अजून काही. तर आपण बघितलं निलेश लंके हे परतीच्या मार्गावर असू शकतात अशी जी आहे ती गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेनंतर अजित पवार गटातील दुसरे आमदार जे आहेत बाबा धर्मराव आत्राम यांनी असं सांगितलं की एक आमदार गेला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. तर अमोल मिटकरी जे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा एक ट्विट करत असं सांगितलं की निलेश लंकेजी तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून जी आहे ती हे राजकारण होतंय, परंतु तुम्ही जे आहे ती अजित पवारांची साथ सोडू नका, राजकारणात जे आहे तुम्हाला अजित पवारांसोबत उज्ज्वल भविष्य आहे त्यामुळे तुम्ही अजितदादांची साथ सोडू नका असं आव्हान देखील जे आहे ते अमोल मिटकरी यांनी केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच अमोल कोल्हे यांनी अमोल निलेश लंकेंच्या शरद पवार गटातील जे प्रवेश करणार होते त्याला कुठेतरी सूचक वक्तव्य करून निलेश लंके हे आगामी काळात जे आहे ते शरद पवार गटात दिसू शकतात असं असताना एकीकडे अमोल मिटकरी जे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी मात्र जे आहे ते निलेश लंकेंना अजित पवार गटाला अजितदादांना सोडून जाऊ नका असं आवाहन केलेलं आहे. त्यामुळे आता आगामी काळात निलेश लंके
जे आहेत ते खरंच शरद पवार गटात जातात का आणि नगर दक्षिणेतून सुजय विखेंविरोधात खासदारकी लढतात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे.